तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवरती होत्या. अजित पवार यांच्या बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान करत तब्बल 47,560 मतांचं मताधिक्य दिलेलं होतं. तर सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या होत्या. सुप्रिया सुळे यांना 1,43,000 मतं मिळालेली होती. तर 47,381 मतांचं त्यांचं मताधिक्य होतं. सुनेत्रा पवारांना बारामती विधानसभा या मतदारसंघामध्ये 96,560 मतं मिळालेली होती. म्हणजे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या ज्या ठिकाणी ते आमदार आहेत त्या मतदारसंघामध्ये 47,000 लीड हा सुप्रिया सुळे यांनी घेतलेला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.